कमालीची गोलंदाजी खरं तर आपण पाहतोय. पहिल्या चार चेंडूवरती केवळ 3 धावा आकाशनं मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेल्या आहेत. अतिशय किफायती गोलंदाजी खरं तर आकाश आपल्या संघासाठी करतोय. विथ बॅट विथ बॉल आकाश खरं चमकताना पाहायला मिळाला आहे. दरम्यान यश कोलेकरच्या बॅट मधनं हेलिकॉप्टर उडवला जाईल आणि लँड होतोय थेट सीमारेषा पार. यश कोळेकरचा ब्रँडेड षटकार 7 धावा. चार गडी बाद 29 धावा स्कोर कार्ड वरती मैदानाच्या पदे पाहायला मिळत आहेत. यश कोळेकरच्या बॅट मध्ये धावायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा षटकार आलाय आणि 29 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात. ओहो पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. इथे उशी बिलाने डीप मिडविकेटला चेंडूला कव्हर करतोय. फेकतो तोपर्यंत एक सिंगल धावा चेंडूवरती मिळणार आहे. या सिंगलच्या बरोबरच 30 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक संपला जाईल. चौथ्या क्रमांकाच अजून देखील मित्रांनो 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. 12 चेंडू शेवटचे आणि या शेवटच्या 12 चेंडूवरती स्लॉग ओवर डेथ ओव्हर मध्ये अजिंक्य खैरे आणि यश कोळेकर या दोन्ही फलंदाजांच्या नजरा जर पाहिल्या गेल्या ना तर त्या चेंडूवरती जमल्या गेलेल्या आहेत. विकेटचा क्रीजचा पुरेपूर अंदाज करता या दोन्ही फलंदाजांना आलेला आहे. निश्चित स्वरूपामध्ये कशा प्रकारचा खेळ उर्वरित 12 चेंडूवरती करतील ते देखील इथं मैदानामध्ये पाहिले जाणार आहे. अलीला सर्व मान्यवरांना खेळाडूंना विनंती आहे. ज्या टीमची मॅच नसेल प्रेक्षकांना देखील विनंती आहे भोजन करून घ्या. भोजन कक्षामध्ये भोजन सुरू झालेलं आहे. विनंती आहे भोजन करून घ्या. सर्व प्रेक्षकांसाठी मान्यवरांसाठी खेळाडूंसाठी सर्वांसाठी इथे भोजनाची व्यवस्था आहे. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्या. जम्मू मैदानामध्ये 4 गडी बाद 30 धावा षटक क्रमांक 5 वा घेऊन आशिष कांजणे मैदानामध्ये दाखल झाला आहे. पहिला चेंडूवरती दिशा खराब. दिशा पडेंगे फटके चेंडू सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीजे. 4 गडी बाद 36 धावा झोपलकावरती आहेत. आशिष कांजनेवरती पहिला चेंडूवरती आला चढवलाय. यश कोळेकर दाखवून देतोय आपल्या संघातील स्थान आपल्या संघातील महत्व दाखवून देतोय आणि पहिला चेंडूवरती षटकार त्याच्या बॅट पदनाला आहे. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न आज करायचे. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळी चेंडू स्लो ओव्हर वन पिक केलाय. डीप मिड विकेट फोडलाय आणि चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषा पार. यश कोळेकरच्या बॅट पदन एक शानदार षटकार. 6 धावा लागोपाठचा दुसरा. चेंडू द्यायचा एक. चार गडी बाद 42 धावा धावपळकावरती आहे. मित्रांनो हा खेळाडू मैदानावरती येण्याच्या अगोदर मित्रांनो मी या खेळाडू बद्दल चर्चा करत होतो आणि खेळाडू बद्दल चर्चा का केली जाते त्याने स्वतःला सिद्ध केले. लागोपाठचे 2 षटकार खेळलेत. संघाला ज्यावेळी गरज आहे त्यावेळी तो संघाचा विघ्नहर्ता बनतोय. 2 षटकार खेळलेत. 4 गडी बाद धावपळकावरती 42 धावा. पाहूया षटकार हॅट्रिक इथं यश कोळेकर पूर्ण करणार का. लागोपाठचे 2 षटकार मैदानामध्ये खेळले गेलेत. लागोपाठचा 3रा षटकार येणार का. पाहूया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा आशिष कांजणे तयार. ओहो हा चेंडू भन्नाट वेगाचा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पण या ठिकाणी कळवत आहेत. निर्धाव चेंडू चांगलं कम बॅक आशिष कांजणेचं पाहायला मिळतंय. पहिला 2 चेंडू मित्रांनो जर आपण पाहिले तर कमी गतीचे होते. या चेंडूवरती टप्पा थोडासा पुढे घेतला. टप्पा बदललाय आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल वेगवान चेंडूवरती देखील आपण पाहिलाय. 4 गडी बाद 42 धावा यश कोळेकर पुन्हा एकदा स्ट्राइक तयार होताना जो पाहायला मिळेल. अजिंक्य खैरे 6 चेंडू 7 यश कोळेकर 7 चेंडू 20 एक जबरदस्त खेळ साकारताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फुलर लेंथ होता. यश कोळेकरच्या बॅटच्या रडर मध्ये देखील चेंडू होता
परंतु कुठल्याही प्रकारे बॅट बॉलचा संपर्क नसेल, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिले दोन चेंडू जरूर रेषने आपल्या नावावरती गेलेत, परंतु आशिष कांजिणे उर्फ चिकू त्यांना देखील कम बॅक केलंय आणि लागोपाठचे दोन चेंडू यश कोळेकरसाठी डॉट मात्र मैदानामध्ये फेकलेत. चार गडी बाद 42 धावा, धावफलक मात्र स्थिरावलेलं जे पाहायला मिळते. दोन षटकारानंतर धावफलक स्थिर आहे 42 या अंकावरती. यावेळीचा चेंडू परफेक्ट मिडल मात्र कुठल्याही प्रकारे झालेला नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. फेक होईल रनआउटचा चान्स. इथे दोन धावा जरूर पाहायला मिळणार आहेत. चांगली रनिंग खरतर जी पाहायला मिळते ज्यावेळी चेंडू हवेमध्ये होता त्याचवेळी खरतर पहिली धाव पूर्ण झाली होती, त्यामुळे दाट शक्यता खरं दुसऱ्या धावेची होती आणि दोन्ही धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या गेल्या. चार गडी बाद 44 धावा, षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना अखेरचा एक चेंडू शिल्लक आहे. बघूया यश कोळेकर काय करमत या चेंडूवरती करताना जो पाहायला मिळेल. कमालीचे फटकेबाजी यापूर्वी यशने आपण केलेले पाहिलेत. अंतिम चेंडू आहे, डिफेंड करेल सिंगल डबल घेईल की षटकार खेळेल. अजून देखील शेवटचे 6 चेंडू, षटक क्रमांक 6 देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आशिष राईट आर्म वर विकेट तयार होताना जो पाहायला मिळतोय. डबलचा चेंडू बॅक फुटला जाऊन वॉट अ स्ट्रोक, डीप कव्हर मात्र या ठिकाणी फोडला. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा येतो जंदनी षटकार 6 धावा. बात 50 धावा धोपलकावरती, 10 सरासरी धोपलकावरती बनवल्यात. यश कोळेकर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गरजताना पाहायला मिळतोय. ज्यावेळी संघाचे प्रमुख फलंदाज बाद झालेत त्यावेळी यश संघाचा डाव इथं पूर्णपणे सांभाळतोय. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये अजिंक्य खैरेला देखील आपल्या गाडीचा गेअर इथं चेंज करावा लागणार आहे. वैयक्तिक जर पाहायला गेलं तर अगदीच बॉल तोडण्याच्या प्रकारची खेळी अजिंक्य खैरे मैदानामध्ये जरूर करतोय, परंतु या खेळाडूकडे देखील फार मोठी क्षमता आपण पाहिली. कित्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा, बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरचा किताब पटकावणारा अजिंक्य खैरे, मुळशी तालुक्याचा बायकरमॅन म्हणून खऱ्या अर्थानं अजिंक्यची ओळख आहे. स्पर्धेच्या निमित्तानं क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आदरणीय सुधाकरजी जगताप या मान्यवरांचं शुभागमन झाले. आपलं मनापासून स्वागत आहे. उद्योजक आणि प्रसिद्ध गाडामालक सोमनाथ शेठ पवार देखील प्रामुख्याने उपस्थित झालेत. त्यापैकी खेळाडू सचिन दादा खलाटे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं मना स्वागत आहे. हॅलो चेक अंतिम षटक. हॅलो अजिंक्य खैरेच्या बॅट मधून षटकार 6 धावा. हॅलो चेक पहिल्या चेंडूवरती सागर फाकरेवरती हल्ला, षटकार आलाय आणि यानंतर मात्र इथे ओहो रनआउटचा चान्स. स्ट्राइक रोटेट करायची की धाव घ्यायची या दुविधेमध्ये खरतर दोन्ही फलंदाज पाहायला मिळालेत मैदानाच्या आतमध्ये. रनआउटच्या रूपात फलंदाज अंतिम षटकामध्ये मोठा धक्का संघाला बसेल. यश कोळेकर खरतर जो मोठी फटकेबाजी करतोय तो यश कोळेकर मैदानाच्या मध्ये बाद झालाय. पाच गडी बाद 56 धावा धोपलकावरती आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी गडबड खरतर पाहायला मिळाली, कन्फ्युजन पाहायला मिळालंय आणि त्यानंतर विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. नवीन फलंदाज न्यू बॅटर दत्ता डोंगरे ऑन स्ट्राईक तयार होताना पाहायला मिळतोय. सागर फाकरेवरती